महिला सुरक्षा लक्षात घेऊन स्मार्टफोन उत्पादन करणाऱ्या भारतातील सर्व कंपन्यांना एक जानेवारी दोन हजार सतरा पासून पॅनिक बटन असलेले फोनच बनवता येणार आहेत या संदर्भातला अध्यादेश या आठवड्यात जारी केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे परिणामी रस्त्यावर अथवा टॅक्सी कॅबमधून मधून एकट्याने प्रवास करताना महिलांना कोणताही धोका वाटला तरी त्या पॅनिक बटन दाबून वेळेवर मदत मिळवू शकणार आहेत महिलांना या बटनाचा वापर करताना ते काही वेळ दाबून ठेवावे लागेल त्यामुळे त्यांचा ठाव नातेवाईक ना मित्रमंडळींना समजू शकेल महिला बाल कल्याण मंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्रालयाने दीर्घ चर्चेनंतर पॅनिक बटन बसवणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे सरकारने निर्भया फंडातून यासाठीचे पैसे दिले जाणार आहेत अस्तित्वात असलेल्या फोनवर हे सेफ्टी फीचर कसे ऍड करता येईल याचा विचार सुरू असल्याचेही सांगितले जात आहे त्यासाठी पॅनिक बटनाप्रमाणे काम करणारे एखादी सॉफ्टवेअर तयार करण्याचा विचार असल्याचे समजते